कोण देणार तिला विष? आहे ना भोळ्या चेहऱ्याचे आड लपलेली नागिण, तिनेच विष दिलंय, हिनेच मारलंय. मी कांचन मला बाई थोबाड बंद करा, नाही तर फिरवून टाकेन मी. तुमच्या लाडक्या सुनेला बोललं तर तुमचा राग अनावर होतो काय? हो बाबा असच आहे. कुणाचा जीव गेला तरी हिला पाठीशी घालत असतात या. अहो हिच्याकडे तर भक्कम कारण आहे ऐश्वर्याला मारण्याचं. तिला मूल होणार होत, त्यामुळे तिचे जे लाड होत होते ना या घरात, ते कुठे हिला बघवत होते. तिचा जळफळाट होत होता. मामी अगं काय बोलतेस ग तू? तू गप गा, तुला काय आज ओळखत नाहीये मी. त्या बिचाऱ्या ऐश्वर्याचा कसा तडफडून तडफडून जीव गेला ते मी बघितलं. मी पण ओरडत होती बिचारी. श्वास अडकला होता तिचा. भगवत होतो तिच्याकडे. हे पुस्तक वाचत होते शेवटचा आज का देताना मला म्हणाले माझा जीव घेतला या कल्याणीने. बघा बघा खात्री करून घ्या बघा. काय त्या पुस्तकात? त्या पुस्तकाच्या प्रत्येक पानावर विष लावले हिने. हिने दिलं होतं तिला ते पुस्तक वाचायला. कोणी आहे कोणी? काय बोलतेस तू? इतकं घाणेरडा विचार तर माझ्या मनातही येणार नाही ग. सासूबाई ही आदोगी खोट बोलतायत. आम्ही कशाला खोट बोलू? हे पुस्तक तूच दिलं होतं ना ऐश्वर्याला? अगं मीच दिलं होतं हे पुस्तक, पण मी याच्यावर विष का लावीन? कारण एक नाही दोन दोन कारण आहे तिच्याकडे ऐश्वर्याला मारण्याची. अजूनही हिच्या मनात सोहम भाऊजी आणि ऐश्वर्या विषयी संशय आहे. ती इथे राहिली असती तर हिच्या मनात भीती राहिली असती, म्हणून हिने काटाच काढला हो तिचा. हे गप्प बस. हे बघ तुला आम्ही सगळे सहन करतो ह्याचा अर्थ तू ताळतंत्र सोडायचास असा होत नाही. या सुरात. ए रुपाली बस कर ना, का उगत स्वतःची तुलना कल्याणी वहिनीशी करती असतो? आणि हे काय चाललंय? अरे त्या कल्याणीने ऐश्वर्याला विष देऊन मारून टाकलं. काय बोलतेस तू? खरं वाटत नसेल ना तर स्वतः जाऊन बघा. त्याची मरून पडले बिचारी. काय चाललंय आई? हे काय सगळं? या काय म्हणतात हे खरंय म्हणजे ऐश्वर्या? अहो सोमराव त्या काय बोलणार, इतके दिवस तुमच्या बायकोला वाचवत आल्या त्या. सगळ्यांना शिक्षा देण्याचा मक्ताच घेतलाय ना त्यांनी.
हातात तराजू घेतलेली न्याय देवता जणू। आता बघू काय न्याय निवाडा करतात त्या। कांचन मालाबाई, अहो न्याय निवाडा करायचा म्हणजे दोन्हीकडच्या बाजू ऐकून घ्यायला पाहिजे। आपण आतापर्यंत फक्त एकच बाजू ऐकली तुमची, आणि तुम्ही म्हणताय तसं माझ्या लाडक्या सुनेच्या म्हणजे कल्याणीच्या बाजूने माझ्याकडे मोठा साक्षीदार आहे। एकदा का त्याने साक्ष दिली की तुम्ही हा जो खटला उभा केलाय ना, तो एका मिनिटात संपणार। असं बोलवा ना तुमच्या VIP साक्षीदाराला, बोलवा बोलवा। थांबलात का? आम्ही पण बघतो ना कोण आहे, बोलवा। ऐश्वर्या, ऐश्वर्या भूत नाही। जिवंत आहे मी, या हात लावा मला। काय गो भीती वाटते? काय आता काय म्हणायचंय? आमच्या डोळ्यासमोर मरून पडली होतीस तू। नाटक होत ते, असं नाटक ज्याची सुरुवात तुम्ही केलीत पण शेवट मी केला। कांचन मालाबाई, तुम्हाला काय वाटलं? तुमच्या सडक्या डोक्यातल्या सडक्या युक्तीने तुम्ही ऐश्वर्याचा जीव घ्याल? आणि मी इथे हजर असताना तसं होऊ देईन? नाही तशा तुम्ही बिंडोकच आहात। हो, तुमच्या लक्षातच नाही आलं मी घराबाहेर गेलेच नाही। तुमच्या माकडच्या भावाला पाहिलं ना मी, चाट पडला एवढंच नाही।
पुस्तकाच्या पानांना विष लावताना देखील पाहिलं। नीट बघा, तुम्ही ज्या पुस्तकाला विष लावलं होतं ते नाहीच आहे। म्हणजे हे पुस्तक बदललं? असं कसं? आमच्या समोर ऐश्वर्या मेली होती, त्याचं काय? नाटक काय फक्त तुम्हाला करता येतं, आम्हाला नाही? मी तिला विश्वासात घेतलं होतं आणि तसं करायला सांगितलं। आई, आता अजून काय शिक्षा द्यायची का या दोघींना? अरे कुत्र्याचं शेपूट आहे त्या, किती शिक्षा करा, अब्रुची लगत ना काढा तरी, या आणि याची लेख दोघी सुधारणार नाही। आओ कांचन मला बाई, काल फोडलं ना मी तुम्हा दोघींना, आता रोज काय हेच करायचंय मी? तुम्ही बरोबर बोललात अक्का सर, कुत्र्याचा शेपूटच आहे त्या। किती ही शिक्षा करा या बेशरम बायकांना, पण या कधीही वटणीवर यायच्या नाही। आता आमची शिक्षा कॅन्सल ना? शिक्षा कॅन्सल ना? कॅन्सल ना? नाही, शिक्षा मिळणार। नको 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 नको।
नरकाची पानं का? ऐश्वर्याला विष देऊन जीव घेणार होता ना तिचा? मही ही तर साधी पानं आहेत, बिनविषारी, खाऊन तर बघा कशी लागतात ते. आकाशसाहेब माफ करा, माफ करा. ही पानं खा नाहीतर विषारी पानं खायला देईना. एका मिनिटात वर या. कल्याणी पाणी आण. ये आणि पी. कांचनमाला बाई. ओ कांचनमाला बाई, मी ना ठरवलंय यापुढे तुम्हाला काहीही बोलायचं. तुम्हाला जे पाहिजे ना ते करू द्यायचं. खरंच फक्त त्याने होणार काय माहितीये का? शिक्षा वाढणार. कई पटीने वाढणार. तेव्हा आता तुम्ही दोघी ठरवा तुम्ही कसं वागणार. कळलं? कळलं?